इथं तब्बल 1000 महिलांना शिलाई मशीन आणि 100 शाळातल्या 1000 विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आलं. जनशिक्षण संस्थान सिंधुदुर्ग आणि गोवा विमानतळ प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमानं मानव साधन विकास संचलित परिवर्तन केंद्र संकल्पनेअंतर्गत महिला सक्षमीकरणासाठी हा कार्यक्रम राबवण्यात आला. पंतप्रधानांचे शेर्पा खासदार सुरेश प्रभू यांच्यासह अनेक मान्यवरांनी ऑनलाईन मार्गदर्शन करताना या उपक्रमाचं कौतुक केलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या 100 गावातल्या 1000 महिलांना शिलाई मशीन आणि सायकल बँक अंतर्गत 100 शाळेतल्या 1000 विद्यार्थ्यांना सायकलचं वाटप करण्यात आलं. जनशिक्षण संस्थान सिंधुदुर्ग आणि गोवा विमानतळ प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमानं मानव साधन विकास संचलित परिवर्तन केंद्र संकल्पनेअंतर्गत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या महिला सक्षमीकरणासाठी गेली 20 वर्ष हा उपक्रम राबवला जातोय. आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे शेर्पा तथा खासदार सुरेश प्रभू यांनी या उपक्रमामागचा उद्देश आपल्या भाषणातून स्पष्ट केला. भविष्यात परदेशी वाहन कंपन्या तसेच बांधकाम क्षेत्रातल्या कंपन्यांच्या माध्यमातून तरुणांना प्रशिक्षण देण्यात येईल असं प्रभू ऑनलाईन मार्गदर्शन करताना म्हणाले. अत्यंत समाजोपयोगी कार्यक्रम आपल्या सगळ्यांच्या आपल्याला कल्पना आहे की कोकणामध्ये अनेक तरुणांना अनेक तरुणींना मोठ्यापणाच्या व्यवसायासाठी आपलं कुटुंब चालवण्यासाठी आपल्या चरित्रार्थ पूर्ण करण्यासाठी आपलं घर सोडून मुंबई पुढे कोल्हापूर तिकडे कुठे काही ना काहीतरी नवीन संध्या मिळतील अशा ठिकाणी जाणं भाग पडत होत आणि यामुळे कुटुंबापासून आणि तातातून वैयक्तिक अनेक अडचणींना त्रास सहन करण्याची आपल्यावर पडलेली जबाबदारी या सगळ्या गोष्टींना दुर्दैवत आपल्या कोकणी माणसांना नेहमी सामना करावा लागत आलेला आहे. आज अशी परिस्थिती आहे एकेकाळी लोकांना पोट भरण्यासाठी मदत करणारी मुंबई आता खरोखरच हतबल झालेली. मुंबईत जाणाऱ्या लोकांसाठी नोकऱ्या नाहीत तर आता आपण कुठून नवीन लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार ही मोठी समस्या आहे. याच कार्यक्रमाचा आणखी एक भाग म्हणून आज देखील महिलांना आणि गरजू लोकांना अशा तऱ्हेचे सोय उपलब्ध करून दिली जाते. याचा उद्देश असा की महिला जर आपल्याच घरी शिलाई मशीन करू लागल्या तर त्यांना काहीतरी थोडस उत्पन्न मिळायला सुरुवात होईल. त्याचबरोबर मानव साधन विकास संस्थेच्या उपप्रभूचा प्रयत्न चालू आहे की लवकरच विदेशी निर्यात करणाऱ्या कंपन्यांनी देखील इकडे यावं आणि आपल्या महिलांकडून त्यांनी शिवण केलं काम परदेशामध्ये देऊन लोकांना द्यावं त्यामुळे इकडच्या महिलांना एक रोजगार मिळेल आणि त्या लोकांना देखील त्याचा फायदा होईल कारण एकाच वेळी इकडे 2000 महिला स्वतःच्या घरी शिलाई मशीन घेतल्या इकडे उपलब्ध असते. सायकल मिळाल्यानंतर महिलेला नवऱ्याकडे हात पुढे करायची गरज नाही कि मला पैसे दे मैत्रीचे भाडं दे मग कुठे जाते. आज ही महिला आपल्या स्वतःच्या सायकलवर बसून बाजारात जाऊ शकेल आपल्या घरी भाजी पिकवली असेल तर देऊ शकेल दारामध्ये फणस असेल दारामध्ये काजू असतील दारामध्ये आंबे लागले असतील तर ते जाऊन विकू शकेल आपल्या मुलांना शाळेत देऊ शकेल आपल्या कुटुंबियांना इतर भेट असेल बाहेर असेल जवळपास तर सायकल जाऊ शकेल अशी सोय त्यामुळे होत मग खरोखर कार्यक्रमाला योग्य नाव दिले महिला सक्षमीकरणाचा काय हे सर्व घडवण्यासाठी ज्या माध्यमातून प्रत्येक गावातल्या 2000 गावांपर्यंत आपण पोहोचणार आहोत किंवा पोहोचलेलो ते पोहोचण्याचं माध्यम आहे परिवर्तन घेणे. सामाजिक संस्थांनी
सुरू केलेलं आहे. आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी केंद्रस्थानी असणार आहे परिवर्तन केंद्र. त्या परिवर्तन केंद्रामधून गावाच्या बाजारात अनेक चांगल्या सरकारी योजना गावापर्यंत पोहोचतील आणि दुसऱ्या बाजूला गावामध्ये निर्माण होणाऱ्या बाजार मालाला बाजारपेठ मिळण्याचं काम देखील हीच परिवर्तन केंद्र आहे. ही दुहेरी वाहतूक असेल. गावाच्या बाहेरच्या चांगल्या गोष्टी गावापर्यंत पोहोचाव्या आणि गावातल्या लोकांना उत्पन्न मिळवण्यासाठी गावाचा बाहेरच्या दराशी संपर्क साधावा अशी संकल्पना असणारी परिवर्तन केंद्र आहेत. थांबायचं नाही, याच्याही पुढे नाही आणि म्हणून सतत विकास, स्थायी विकास, स्थायी हा विकास झाला पाहिजे. हा विकास कायमस्वरूपी राहावा, पर्यावरणाचा ऱ्हास होणार व्हावा, सर्वसामान्य माणसाचा विकास व्हावा ह्या दृष्टीने आपण हे काम करणार आहोत. त्यासाठी आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद, आमच्या सदैव पाठीशिरातील आशा व्यक्त करतो. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेल यांनी देखील सुरेश प्रभू यांच्या कार्याचं कौतुक करताना प्रभू यांनी दूरदृष्टीनं सुरू केलेल्या महिला बचत गट चळवळीचा आवर्जून उल्लेख केला. यावेळी मानव साधन विकास संस्थांच्या अध्यक्षा सौ उमा प्रभू, जनशिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर शरद सावंत, गोवा विमानतळ प्राधिकरणाचे संचालक गगन मलिक यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केलं. शिलाई मशीन आणि सायकलच्या लाभार्थी महिलांनी आयोजकांचे आभार मानले. मला सायकल मिळाल्यामुळे खूप आनंद होतो आहे आणि जे मला सायकल देणार त्यांचा मी खूप आभार मानेन.
की त्यांनी मला सायकल दिली. सायकलमुळे मला शाळेत लवकर यायला भेटेल. सायकलमुळे मला खूप व्यायाम होईल, माझी उंची वाढेल. आणि ज्यांनी मला सायकल दिली त्यांच्यासाठी आभार मानते मी. थँक्यू. नमस्कार, मी कादंबरी परब, मी कसलवरून आली आहे इथे. आम्हाला आमच्या कसलमध्ये नारकर सर आहेत, त्यांनी आम्हाला इथे हे सुचवलं होतं, त्यांनी आमची नावे दिली होती, तर त्यांच्यामार्फत आम्हाला हे मशीन मिळाले, त्यांचे आम्ही खूप आभारी आहोत. आम्ही ह्या आम्हाला हे मशीन मिळाल्यामुळे आमचं स्वतःचं आम्ही कमवू शकतो काहीतरी, त्यामुळे आम्हाला बरं पडेल. आमच्या स्वतःच्या हातात आम्ही कुठे बाहेर जाऊन आम्हाला नोकरी करण्यापेक्षा आम्ही आमच्या स्वतःच्या हातातून काहीतरी आम्ही घडवू शकतो, त्यामुळे त्यांचे आम्ही खूप आभारी आहोत. आणि आम्ही या मशीनचं पुढे आम्ही म्हणजे कपडे शिवून आमचं आम्ही पुढे भविष्य घडवू शकतो, त्यामुळे खूप आभार त्यांच्या. यावेळी व्यासपीठावर राजन तेली, महिला बालकल्याण सभापती माधवी बांदेकर, पत्रकार शेखर सामंत, पद्मश्री पुरस्कार विजेते परशुराम गंगावणे, जनशिक्षण संस्थांचे उपाध्यक्ष विजय केनवडेकर, अलका नारकर, प्रकाश वाळके, मानसी चोरगे, लुपींचे योगेश प्रभू, संजीव करपे, नकुल पारसेकर आदी मान्यवर उपस्थित होते. या सर्वांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचं प्रास्ताविक विजय केनवडेकर यांनी, तर सूत्रसंचालन विलास हडकर यांनी केलं. कार्यक्रमाला लाभार्थी महिला आणि विद्यार्थिनी शिक्षक उपस्थित होते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका.